नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देण्याची नवीन योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे आणि या संदर्भात दोन तीन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणासुद्धा केली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या नवीन योजनेअंतर्गत एकरी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत आणि यासाठी कोणती एकच अट शासनाने ठेवली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो या नवीन योजनेचा तुम्हाला पण लाभ घ्यायचा लाप असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जे शेतकरी आपली काही जमीन शासनाला भाडे तत्वावर देतील त्यांना शासन एकरी पन्नास हजार रुपये देणार म्हणजेच मित्रांनो जी अट आहे ती म्हणजे आपली काही जमीन शासनाला तीस वर्षापर्यंत भाडे तत्वावर द्यायची आहे त्या जागेत शासनातर्फे सौरपंप लावले जातील आणि या सौर उपयोग उपयोगसुद्धा त्या जमीनधारक शेतकऱ्यालाच होईल तसेच वरून त्याला तीस वर्षापर्यंत एकरी पन्नास हजार रुपये मिळत राहतील आणि तीस वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा ती जमीन त्या शेतकऱ्याला शेत परत केली जाईल तर मित्रांनो हीच एकट आहे की शेतकऱ्याला आपली काही जमीन शासनाला तीस वर्षापर्यंत तत्वावर द्यावी लागेल आणि त्या शेतकऱ्यांना राज्य शासन एकरी पन्नास हजार रुपये देणार मित्रांनो जे शेतकरी या योजनेत सहभागी होतील त्यांच्याकडून शासनातर्फे जमिनीचा तीस वर्षाचा करार करून घेतला जाईल तसेच एक फॉर्म भरून त्यासोबत आपला सात बारा आणि बँक पासबुक प्रत द्यावी लागणार आहे तर मित्रांनो सध्या ही योजना वाशिम जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे लवकरच संपूर्ण राज्यात सुरू केली जाऊ शकते मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे शेतामध्ये जास्तीत जास्त सौरपंप लावले जावेत ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वीज मिळू शकेल तुमचं काय मत आहे या योजनेसंबंधित कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो जे शेतकरी आपली जमीन राज्य शासनाला तीस वर्षांसाठी भाडे तत्वावर देतील त्यांना एकरी पन्नास हजार रुपये तीस वर्षापर्यंत मिळत राहणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद